जय हिंद। मी ब्रिगेडियर हेमंत महाजन फेसबुक लाइव मध्ये स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं। आज 16 जनवरी आहे आणि काल 15 जनवरी म्हणजे आर्मी डे होता। आर्मी डे हा भारतीय सैन्याकरता अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, कारण या दिवशी अनेक वर्षापूर्वी सर्वात प्रथम भारतीय अधिकाऱ्यांनी भारतीय सैन्याचं नेतृत्व केलं आणि जनरल करियप्पा यांनी ब्रिटिशांच्या नंतर भारतीय सैन्याचे पहिले चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून सैन्याच्या मुख्यपणाचा पदभार हा सांभाळला। तर या दिवशी आर्मी डेच्या दिवशी परेड होते, या दिवशी अनेक शूरता पुरस्कार हे दाखवले दिले जातात आणि सगळ्या सैन्यामध्ये हा एक अतिशय महत्त्वाचा असा दिवस मानला जातो। कालच याची परेड झाली आणि या परेडमध्ये भारतीय सैन्याने आपल्याकडे असलेली ड्रोन वॉरफेअरची क्षमता ही सगळ्यांना उघडपणे दाखवली। तर ही क्षमता नेमकी काय आहे, ड्रोनचा नेमका उपयोग काय आहे, आपले शत्रू चीन आणि पाकिस्तान यांचा वापर कसं करतायत, आपण यांचा वापर येणाऱ्या काळामध्ये कसा करायला पाहिजे, यामुळे आपल्या देशाची जी शस्त्र सिद्धता आहे, जी डिफेन्स प्रिपेअरनेस आहे, यामध्ये काय फरक पडणार आहे, या सगळ्या बाबींवरती आपण विश्लेषण करू। सर्वात पहिले ड्रोन म्हणजे नेमकं काय। ड्रोन किंवा UAV अनआर्म्ड एरियल व्हीकल हे एक असं छोटं विमान आहे जे बिना पायलटच्या मदतीने आकाशात उडतं आणि रिमोटली त्यांचा कंट्रोल केला जातो। ड्रोनची जे वजन असतं हे 10 किलो पासून 50, 500, 600, 700 एवढं सुद्धा मोठं असू शकतं। ड्रोन हवेमध्ये 2 तासापासून तर 6 तास, 7 तास, 8 तास एवढं राहू शकतं। आणि ड्रोनवरती जर आपण शस्त्र लावली तर अर्थातच याचा वापर आपल्याला हिंसक पद्धतीने करता येतो। ड्रोनवरती कॅमेरे लागले असतात, ज्यामुळे जे त्यांच्या समोर दिसणारं जे सावज असतं, जे टार्गेट असतं, त्यांना ते बघू शकतात, त्यांच्यावरती लक्ष ठेवू शकतात, आकाशात एखाद्या बहिरी ससाळण्याप्रमाणे चक्कर मारून नेमकं ज्या वेळेला सावज चांगल्या पद्धतीने आपल्याला पकडता येईल त्यावेळेला नेमकं ते खाली उडी मारतात आणि ते जे टार्गेट आहे त्याला बर्बाद करतात। तर ही क्षमता या आधी भारतीय सैन्य फारशी वापरत नव्हतं। आपल्याकडे असलेली ड्रोन ही निरीक्षण करण्याकरता होती, म्हणजे ड्रोन आकाशात जायचं, त्याच्यावरती कॅमेरे लागलेले असायचे आणि त्या भागातलं कॅमेऱ्याचं चित्रण ते करायचे। परंतु आताची जे ड्रोन आहेत ते स्मार्ट आहेत, म्हणजे कॅमेऱ्याचं चित्रण करून ज्या वेळेला नेमकं त्यांना पाहिजे ते टार्गेट किंवा सावज मिळतं त्यावेळेला लगेचच ते ऑटोमॅटिकली फायर करून त्यांना तोडतात किंवा त्यांना बर्बाद करतात। आणि आता तर एका वेळेला एकच ड्रोन असं नाही, एका वेळेला आपण स्वॉर्म ऑफ ड्रोन म्हणजे एक ड्रोन्सचा थवा, एकदम 50, 60, 70 इतके ड्रोन आपण एकाच वेळेला वापरू शकतो। जे काल भारतीय सैन्याने जी क्षमता दाखवली त्यामध्ये 75 ड्रोन ही एकत्र हवेमध्ये आली आणि त्यांनी जमिनीवरती असलेले टार्गेट्स, मग ते रणगाडे असो की तोफा असो की सैनिकांचे बंकर असो की अम्युनिशन डंप असो की तेलाचा डंप असो किंवा इतर कुठलंही मिलिटरी टार्गेट वरती त्यांनी हल्ला केला, ज्याला प्रिसिजन स्ट्राईक म्हटलं जातं, आणि हे टार्गेट ही बर्बाद केली। आता ड्रोन वॉरफेअर विषयी जर बोलायचं म्हटलं तर काही महिन्यापूर्वी युरोपमध्ये अझरबैजान आणि आर्मेनिया नावाचे जे दोन देश आहेत त्यांच्यामध्ये लढाई झाली। आर्मेनियाने हे युद्ध जिंकलं कारण त्यांनी ड्रोन्सचा वापर केला। अझरबैजानकडे असलेल्या तोफा, असलेले रणगाडे याचा या विरुद्ध ड्रोननी आकाशातून एकदम येऊन त्यांना बर्बाद केलं आणि हे जी याच्या आधीची जी आधुनिक शस्त्र मानली जायची, रणगाडे असो की तोफा असो की चिलखती वाहनं असो की इतर शस्त्र असो, ही सगळी आकाशातून अचानक ड्रोननी केलेल्या हल्ल्यामुळे ती
बर्बाद झाली आणि हे युद्ध ड्रोन वॉरफेअरच्या मदतीने जिंकलं गेलं आणि ही ड्रोन या युद्धात जी वापरली होती ती तुर्कस्तानने तयार केली होती. आणि आज असं म्हटलं जातं की ड्रोन वॉरफेअर मध्ये नंबर एक ची ताकद अर्थातच अमेरिका आहे, परंतु नंबर दोन ची ताकद जी आहे ती चायना आहे. आणि जी शस्त्र चायनाकडे असतात ती ऑटोमॅटिकली आपला नंबर दोनचा शत्रू पाकिस्तानकडे पोहोचतात. आणि पाकिस्तानला चायनानी प्रचंड प्रमाणामध्ये ड्रोन्स पुरवलेली आहेत आणि या ड्रोनचा वापर सध्या पाकिस्तान दोन तीन महत्वाच्या कामाकरता करतो. एक तर सीमेवरती पाठवून टेहाळणी करणं, म्हणजे सीमेवरती जायचं, भारतीय सैन्य कुठे तैनात झालेलं नाहीये, कुठे सैन्याच्या दोन चौक्यामध्ये गॅप आहे, त्या गॅप मधून दहशतवादी घुसवण्याकरता टेहाळणी करण्याकरता हे सध्या वापरलं जातं. याच्याशिवाय आता आपल्या सीमेवरती आपण तारेचं कुंपण तयार केलेलं आहे, त्यामुळे दहशतवाद्यांना हे तारेचं कुंपण क्रॉस करणं हे अतिशय धोकेदायक असतं. आणि अनेक वेळा दहशतवाद्यांना जर अॅम्युनिशन पोहोचवायची असेल किंवा दारूगोळा पोहोचवायचा असेल तर ते माणसाच्या बरोबर पाठवणं अतिशय डिफिकल्ट होतं, कारण त्याची मारली जाण्याची शक्यता ही खूप जास्त असते. म्हणून पाकिस्तान अशा प्रकारची जी लागणारी जी अॅम्युनिशन आहे, स्फोटक पदार्थ आहे, ती ड्रोनच्या मदतीने कुंपण पार करून ती पाठवतो आहे. कारण ड्रोनला थांबवणं एवढं सोपं नाही, कारण ड्रोन लहान असल्यामुळे आकाशातून ते दिसणं जर ते अचानक आलं तर तेवढं कठीण होतं. आणि त्यांना पाडणार कशा करता? ड्रोनच्या विरुद्ध अँटी एअरक्राफ्ट गन, म्हणजे ज्या बंदुकी आपण वापरतो परदेशाच्या विमानांना पाडण्याकरता, त्या आपण इथे वापरू शकत नाही, कारण त्यांचा वापर जो आहे तो अतिशय खर्चिक होतो. म्हणजे ड्रोनला जर शूट डाऊन करायचं असेल तर सैनिकांना त्यांच्याकडे असलेल्या रायफल किंवा लाईट मशीन गन यांचाच वापर करावा लागेल आणि ज्यांची अॅक्युरसी ड्रोनच्या विरोधामध्ये ही पुष्कळ कमी असते. तर यामुळे ड्रोनच्या मदतीने दहशतवाद्यांना मदत करणं हे अतिशय सोपं होतं. सध्या लडाख सीमेवरती भारत आणि चीन मध्ये स्टँड ऑफ सुरू आहे, जो 5 मेला सुरू झाला. तिथे सुद्धा अनेक वेळा चीननी असं म्हटलेलं आहे की आम्ही ड्रोनच्या मदतीने आमचे चीनी सैनिक जे सीमेवरती तैनात आहेत त्यांना गरम जेवण पाठवण्याचा प्रयत्न करू. अर्थात हे एवढं सोपं नव्हतं, अजून एवढी क्षमता चीनकडे आलेली नाही, कारण ही जी ड्रोन्स असतात हाय अल्टिट्यूड मध्ये, म्हणजे अति उंच जागी 17,000 फूट 18,000 फूट, तिथे त्यांची यांत्रिक क्षमता ही अतिशय कमी होते. म्हणजे एक ड्रोन जे 100 किलो सामान प्लेन्स मध्ये म्हणजे समुद्र पातळीवरती घेऊन जाऊ शकेल, तेच जर ड्रोन आपण हाय अल्टिट्यूड मध्ये वापरलं तर त्याची 60-70% क्षमता ही कमी होईल, म्हणजे ते केवळ 25-30 किलो एवढंच सामान घेऊन जाऊ शकेल. तर यामुळे ड्रोननी सप्लाय करण्याची क्षमता ही अतिशय कमी आहे. अर्थात येणाऱ्या काळामध्ये तंत्रज्ञान अजून जर पुढे वाढलं तर अजून ही क्षमता आपल्याला वाढवता येईल. काल जे भारतीय सैनिकांनी जे प्रात्यक्षिक दाखवलं त्यामध्ये ही जी 75 ड्रोन होती त्यांनी एकाच वेळेला 600 किलो सामान हे एअर ड्रॉप करण्याची आपली क्षमता दाखवली. 600 किलो सामान म्हणजे असं की जनरली एक जो जवान असतो त्याला 2 किलो राशन दिवसा लागतं असं समजलं जातं. म्हणजे आपण एका बटालियनला ड्रोनच्या मदतीने जो राशन आहे, औषधं आहेत किंवा काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या पाठवू शकतो. मुख्य ड्रोननी पाठवण्याचा फायदा काय असतो? फायदा की ड्रोनचा वापर हा अतिशय कमी खर्चिक असतो. कारण जर आपण हे सामान जर ड्रोननी पाठवायचं म्हटलं तर याची किंमत ही फारच कमी असते. हे सामान जर आपण हेलिकॉप्टरच्या मदतीने पाठवायचं म्हटलं तर किंमत ही जवळजवळ 4 किंवा 5 पटीने वाढते. आणि हे सामान जर तुम्ही एअर ड्रॉप मोठ्या विमानातून करायचं म्हटलं तर अजून त्याची किंमत ही वाढते. म्हणजे जर आपल्याला अचानक उंच जागेवरती जर सामान पाठवायचं असेल तर ड्रोन ही अतिशय उपयुक्त ठरू शकतात, कारण ती
थोड्याच वेळामध्ये जाऊन तिथे आपलं काम करू शकतात. ड्रोनची क्षमता 200 किलोमीटर दूर जाणं, 300 किलोमीटर दूर जाणं एवढी आहे. त्याच्यामुळे मेंटेनन्स करण्याकरता त्यांचा वापर हा चांगला केला जाऊ शकतो. आणि जोपर्यंत शत्रूवरती अटॅक करण्याचा प्रश्न आहे, ती सुद्धा त्यांची क्षमता ही खूपच जास्त आहे. आपण ज्यावेळेला ड्रोनची तुलना फायटर एअरक्राफ्टशी करतो तर त्यावेळेला असं दिसतं की आज आपल्याकडे जे राफेल विमान आहे त्याची किंमत, एका प्रत्येक विमानाची किंमत ही 1600 कोटी रुपये एवढी आहे. आता LCA तेजस 2 नावाची जी विमानं येणार आहेत भारतीय हवाई दलामध्ये पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये, यांची किंमत ही 550 ते 650 कोटी आहे. त्याच्या तुलनेमध्ये एक अतिशय अत्याधुनिक ड्रोन आपण एक 5 ते 10 कोटीच्या मध्ये बनवू शकतो. म्हणजे एका तेजस विमानाच्या ऐवजी आपण 50 ड्रोन्स ही विकत घेऊ शकतो आणि एका राफेलच्या ऐवजी आपण ऑलमोस्ट 150 किंवा 200 ड्रोन्स ही विकत घेऊ जाऊ शकतो. फायटर विमान आणि ड्रोन मध्ये फरक असा असतो की जर फायटर विमान पडलं तर एक तर किंमत खूप जास्त जाते, 1600 कोटी रुपयाचं एक विमान जाईल, आणि याच्याशिवाय पायलट जो अतिशय उत्तमरित्या ट्रेंड असतो तो पण जाईल. पण ड्रोन मध्ये पायलट नसल्यामुळे तो ती भीती अजिबात नसते. आणि याच्याशिवाय एक ड्रोन जरी पाडलं गेलं तरी आपलं होणारं नुकसान हे कितीतरी कमी असतं. तर म्हणून ड्रोन हे फायटर विमानापेक्षा आपल्याला अनेक लढाईच्या बाबीमध्ये चांगल्या पद्धतीने वापरता येईल. खास तर आपल्या एअरफोर्सनी एक ट्रायल सुरू केलेल्या आहे ज्यामध्ये शत्रूचं जी एअर डिफेन्स सिस्टीम असते ती एअर डिफेन्स बर्बाद करण्याकरता आपण ड्रोनचा वापर हा चांगल्या पद्धतीने करू शकतो. कारण याच्या आधी काय व्हायचं की शत्रूची जी एअर डिफेन्स सिस्टीम असते ज्यामध्ये एअर डिफेन्सच्या गन्स असतात, ज्यामध्ये एअर डिफेन्सचं रडार असतं आणि ही शत्रूच्या विमानतळाच्या आजूबाजूला लावलेल्या असतात. तर म्हणून जर आपल्याला या विमानतळावरती हल्ला करायचा असेल तर आपल्याला पहिले ही रडार्स बर्बाद करावी लागतील, आपल्याला या अँटी एअरक्राफ्ट गन्स बर्बाद कराव्या लागतील आणि त्यानंतरच आपण हवाई दलाचं जे हवाई त्यांची जी धावपट्टी आहे तिथे हल्ला हा करू शकतो. तर हे सगळं अतिशय खर्चिक असतं आणि आपल्या वायुदलाचं यामध्ये खूप जास्त नुकसान हे होऊ शकतं. परंतु हाच हल्ला जर एकदम 75 ड्रोन्सच्या मदतीने केला तर आपण अतिशय कमी किमतीमध्ये शत्रूची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती बर्बाद करू शकतो. तर त्यावरती आपलं संशोधन हे नक्कीच चालू आहे एअरफोर्सचं. याच्याशिवाय नेव्हीचा जोपर्यंत संबंध आहे ते आपलं जी समुद्र किनारा आहे प्रचंड मोठा 7600 किलोमीटर एवढा, आपल्याकडे 2 द्वीपसमूह आहेत, तिथे अनेक विविध धोके आहेत. तर त्यांच्यावरती लक्ष ठेवायचं म्हटलं तर ते अतिशय खर्चिक होतं. परंतु स्वस्त ड्रोनच्या मदतीने 7600 किलोमीटरच्या समुद्र किनाऱ्यावरती लक्ष ठेवणं, आपले द्वीपसमूह 750 बेटं अंदमान निकोबारमध्ये आहेत, त्यामध्ये फक्त 29 किंवा 30 बेटावरतीच माणसं राहतात, बाकी ठिकाणी माणसं राहत नाहीत. तर त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याकरता या ड्रोन्सचा वापर हा चांगला केला जाऊ शकतो. आणि त्याचप्रकारे आपली जी लक्षद्वीप आयलंड्स वगैरे आहे तिथे सुद्धा ड्रोन्सचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. तोपर्यंत भारतीय सैन्याचा प्रश्न आहे, आपण शत्रूवरती हल्ला करण्याकरता खास तर ज्याला क्लोज एअर सपोर्ट म्हटला जातो, शत्रूचे रणगाडे, शत्रूच्या चिलखती गाड्या, शत्रूच्या तोफा, शत्रूचे बंकर्स, शत्रूचे अॅम्युनिशन डम्प, शत्रूचे POL म्हणजे पेट्रोलियम ऑइल लुब्रिकंट्स याचे डम्प, शत्रूचा तेल साठा, या सगळ्यांवरती या ड्रोन्सचा वापर हा चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो. ज्यामुळे शत्रूची जी युद्ध क्षमता आहे ती आपल्याला खूपच कमी करता येते. तंत्रज्ञान अतिशय वेगाने वाढतं आहे आणि असं म्हटलं जातं की एक अशी वेळ येईल की ज्या वेळेला ड्रोन आणि फायटर एअरक्राफ्टच्या तुलनेमध्ये ड्रोन या शर्यतीमध्ये खूपच पुढे निघून जाईल. ड्रोन आली म्हणून फायटर एअरक्राफ्टची गरज नाही असा याचा अर्थ नाही, परंतु
अनेक फाइटर एयरक्राफ्ट ची काम आज ड्रोन करू शकतो अतिशय कमी किमतीमध्ये कमी खर्चामध्ये। तर म्हणून या तंत्रज्ञानाचा वापर आपण ऑप्टिमम लेवलला करायलाच पाहिजे। आजकाल काल जी क्षमता भारताने दाखवली त्यामध्ये त्यांनी दाखवलं की एक मदर ड्रोन त्याच्यामधून चार त्यांची पिल्ल म्हणजे चार लहान ड्रोन्स ही बाहेर आली आणि म्हणजे याचा अर्थ काय झाला की एका छोट्या मोठ्या ड्रोन मध्ये चार लहान ड्रोन्स ही होती ज्याला स्वार्म ऑफ ड्रोन असं म्हटलं जातं। आणि हाच प्रकार आपण येणाऱ्या काळामध्ये वाढवणार आहे आणि आपण असं म्हणतो आहे की आम्ही आत्ता तर आम्ही फक्त 75 ड्रोन एका वेळेला वापरली परंतु नंतर 1000 ड्रोन्सचा वापर एकत्र करण्यावरतीचं संशोधन भारतीय सैन्य हे करत आहे आणि त्यामध्ये त्यांनी प्रायव्हेट सेक्टरची ही खूपच मदत घेतलेली आहे। तर हे ड्रोनचं जे तंत्रज्ञान आहे भारतीय सैन्य चांगल्या पद्धतीने त्याला आपल्या सैन्यामध्ये आणतं आहे आणि यामुळे चीन आणि पाकिस्तानच्या विरुद्ध कन्व्हेन्शनल वॉर असो की दहशतवाद असो की इतर कुठल्याही प्रकारचं युद्ध असो आपण त्यांचा मुकाबला हा चांगल्या पद्धतीने करू शकू। ड्रोन मध्ये काही तंत्रज्ञान वापरली जातात आणि 2-3 तंत्रज्ञानाची नावं ही पुन्हा पुन्हा वापरली जातात। एक तर आहे ऑटोनॉमस सिस्टीम की म्हणजे अशी शस्त्र जी स्वतःहून काम करतात म्हणजे माइन फील्ड मध्ये जाऊन शत्रूच्या स्फोटक पदार्थांना एक रोबो असतो तो स्वतःहून त्यांना डिस्ट्रॉय करतो ज्यामुळे मानवी नुकसान हे होत नाही। त्याच्याशिवाय बिना पायलटच्या मदतीने चालणारी विमानं बिना ड्रायव्हरच्या मदतीने चालणारे रणगाडे बिना ड्रायव्हरचे चालणारे चिलखती गाड्या या किंवा पाण्याच्या आत छोटी पाणबुडी की ज्यामध्ये माणसं नाहीत जी रिमोटली ऑपरेट करता येतात। तर अशी ऑटोनॉमस ज्या व्हीकल्स आहेत त्याचं इंडक्शन हे भारतीय सैन्यामध्ये पुढच्या काही काळामध्ये होण्याची क्षमता आहे। याच्याशिवाय क्वांटम टेक्नॉलॉजी आहे क्लाउड कॉम्प्युटिंग आहे अशा वेगवेगळ्या ज्या युद्ध पद्धती आहेत की या तंत्रज्ञानामुळे आपली युद्ध क्षमता ही खूपच वाढते आणि कमी किमतीमध्ये वाढते। म्हणजे जी जुनी शस्त्र होती ती आता बदली करायची वेळ झालेली आहे। पूर्णतः ही शस्त्र बदली होऊ शकणार नाही म्हणजे फायटर एअरक्राफ्ट विरुद्ध ड्रोन असंही काही युद्ध नाहीये। आपण सध्या जो प्रयत्न करतो आहे फायटर एअरक्राफ्टला ड्रोन जास्तीत जास्त किती मदत करू शकेल याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित आहे। तर ड्रोन हे खरोखरच एक अतिशय चांगलं तंत्रज्ञान आहे ज्याचा वापर करायला भारतीय सैन्याने हवाई दलाने आणि नेव्हीनी सुरुवात केलेली आहे। आशा करूया की येणाऱ्या दिवसामध्ये ड्रोनचा वापर भारतीय सैन्यामध्ये जो होईल तो चीनच्या सुद्धा पुढे गेलेला असेल ज्यामुळे चीनशी जर युद्ध झालं तर आपण त्यांचा चांगला मुकाबला करायला तयार राहू। ड्रोन विषयी मी आज सांगण्याचा प्रयत्न केला। आज जर हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर त्याला जरूर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या बरोबर त्याला शेअर करा। मी इथेच थांबतो। पुन्हा एकदा आपण भेटू पुढच्या आठवड्यात। तोपर्यंत जय हिंद।